सोलापूरच्या मोहिते पाटील कुटुंबियांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी दिली आहे. मंगळवारी मुंबईत 12:30 आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं रणजित सिंग मोहिते पाटील यांनी जाहीर केलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे उभे राहणार असून ते 25 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ऐनवेळी भाजपामध्ये येणाऱ्यांना मानाचे स्थान दिले जात आहे. मोहिते पाटील भाजपामध्ये येत असल्यामुळे निष्ठावान भाजप व पदाधिकारी नाराज झाले आहेत. मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाबद्दल पक्षाने शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्षांना देखील सांगितले नाही. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकची कारवाई आमच्या सल्ल्यानेच झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र त्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हणत स्पष्टीकरणही दिलं. ज्यावर टीका करत भाजपानं एक व्यंगचित्र ट्विट केलं होतं. भाजपाच्या या व्यंगचित्राला आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही एका व्यंगचित्रातून उत्तर दिलं आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त राधाकृष्ण विखे पाटील यांनी फेटाळलं आहे. आपण विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत होतं. ईडीने हिजबुल मुजाहिद्दीनच्या 7 दहशतवाद्यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. या 7 दहशतवाद्यांची तब्बल 1.22 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केल्यानं दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मनोहर जोशी यांना आज DY पाटील विद्यापीठातर्फे D.Lit या सन्माननीय पदवीनं गौरवण्यात आलं. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांनी स्वतः भेट घेऊन ही पदवी डॉक्टर जोशी यांना प्रदान केली. माझ्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी कोण हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मोदी विरोध हीच माझी भूमिका आहे. जे काही करायचं आहे ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचं आहे असंही आवाहन मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिलं. भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून 12 मतीतही कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार असं स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मीडिया रूमचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. येस न्यूज मराठीचा मोहिते पाटील घराणेशाहीवर स्पेशल रिपोर्ट. कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. जागा देणे घेणे, प्लॉट खरेदी विक्री, फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल. 2 BHK, 1 BHK, 3 BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत. 7/12 उतारा काढणे, जागेवर नाव नोंदणी करणे, वारस नोंद करणे, विभागणी करणे, मोजणी करणे, मृत्यूपत्र तयार करणे, सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे, रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील. शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे, मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील. संपर्क अंजली मालाणी 88-05-31-49-91 आणि 99-60-83-37-67. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर.